नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर बिलकुल टाइमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आजचा जो काही महत्वाचा मुद्दा आपण घेतला आहे त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या भारतातील सर्व पंचाहत्तर रामसर स्थळे त्याच्यावरील महत्वाचे प्रश्न दोन हजार तेवीस मध्ये तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा याच व्हिडिओमधील शंभर टक्के तुम्हाला दोन ते तीन प्रश्न बघायला भेटणार आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा पाहूया प्रश्न क्रमांक पहिला एक एक प्रश्न महत्वाचा आहे जानेवारी दोन हजार पर्यंत भारतामध्ये एकूण किती रामसर साइट स्थित आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकूण या ठिकाणी आपल्या रामसर या ठिकाणी स्थित आहेत आणि जर तुम्हाला प्रश्न फिरवून विचारलं हे जे काही पंच्याहत्तर रामसर साइट्स आहेत ते किती क्षेत्रामध्ये व्यापलेले आहेत तर लगेच लिहून घ्या जर तुम्हाला हेक्टरमध्ये विचारलं तर तेरा लाख सव्वीस हजार सहाशे हेक्टर एवढ्या क्षेत्रा मध्ये हे पंच्याहत्तर रामसर साइट्स व्यापलेले आहे आणि जर तुम्हाला एकरमध्ये विचारलं तर लगेच लिहून घ्या बत्तीस लाख अष्ट्याहत्तर हजार दोनशे नव्वद एकरवरती हे पंच्याहत्तर रामसर साइट्स या ठिकाणी व्यापलेले आहेत क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस या काळामध्ये एकूण किती रामसर स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे दो योग के एकुन, एकुन दो दो दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकूण एकोणपन्नास रामसर साइट्स या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत यादीमध्ये कधी ते या तब्बल आठ वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला या टेबलच्या माध्यमातून लक्षात येईल पहा सर्वात सुरुवातीला दोन रामसर साइट्स ऍड करण्यात आले तुम्ही जर ह्या तक्त्यामध्ये पाहिलं तर तुम्हाला क्लिअरली लक्षात येईल एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार तेरा या काळादरम्यान सव्वीस रामसर साइट्स ऍड करण्यात आले त्याच्या दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस या संपूर्ण काळामध्ये एकोणपन्नास सा रामसर साइट ऍड या ठिकाणी करण्यात आले मग सव्वीस प्लस एकोणपन्नास किती झाले तर पंच्याहत्तर एकूण या ठिकाणी रामसर साईट्स आपल्या पॅरा भारतामध्ये झालेल्या आहेत आणि टोटल एरिया आपण मगाशीच पाहिला आहे तेरा लाख सव्वीस हजार सहाशे अष्ट्याहत्तर हेक्टर क्लिअर याचं एकक एक हेक्टरमध्ये आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न दरवर्षी जागतिक पाणथळ दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन फेब्रुवारीला दरवर्षी या ठिकाणी वर्ल्ड वेटलँड डे जागतिक पाणथळ दिवस म्हणून आपण साजरा करतो व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तर प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे जेणेकरून मला लक्षात येईल की कुठला विद्यार्थी विद्यार्थी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहेत ठीक आहे तर जागतिक पाणथळ दिवस कधी असतो दोन फेब्रुवारीला तीन पॉईंट लिहून घ्या तिन्ही पॉईंट वरती ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहेत पहिला पॉईंट दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी रामसर अधिवेशनाचा बावन्नावा वर्धापन दिवस आपण साजरा केला आहे या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये दुसरा पॉईंट रामसर अधिवेशनावरती केव्हा स्वाक्षरी झाली आहे तर एकोणीशे मध्ये आणि तिसरा पॉइंट रामसर अधिवेशन पाण्याने भिजलेल्या जमिनीशी संबंधित आहे ठीक आहे पुढची स्लाइड पाहूया आता या ठिकाणी बऱ्याच एक्झाम मध्ये परत परत काही प्रश्न विचारले जातात एक्झामला रिपीट रिपीट क्वेश्चन त्याच्यामधील सहा क्वेश्चन लगेच लगेच लिहून घ्या भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती आहे पंच्याहत्तर आहे पहिले रामसर स्थळ कोणते आहे तर चिलिका तलाव जे की ओडिसा राज्यामध्ये स्थित आहे पुढचा पॉईंट लिहून घ्या सर्व गोड्या पाण्याच्या तलावांपैकी सर्वात मोठे तलाव कोठे आहे तर वुलर सरोवर आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये त्यानंतर सर्व अंतर्देशीय खारट तलावांपैकी सर्वात मोठे तलाव कोणता आहे तर सांबर सरोवर राजस्थान राज्यामध्ये त्यानंतर ईशान्येकडील राज्यांमधील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे तर लोकतक तलाव जे की मणिपूर राज्यामध्ये आहे आणि जगातील एकमेव तरंग ते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे तर केबुल लामजाओ जे की मणिपूर राज्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न दोन स्टार मार्क करून ठेवू शकता भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक रामसर साईट स्थित आहेत चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर ए, आहे पर्याय क्रमांक ए तमिळनाडू राज्यामध्ये भारतातील जे काही पंच्याहत्तर रामसर साईट्स आहेत त्याच्यामधील सर्वात जास्त रामसर साईट्स तमिळनाडू राज्यामध्ये स्थित आहेत मग किती आहेत याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो या कॉलमच्या माध्यमातून लगेच लिहून घ्या एक नंबरला आहे तमिळनाडू राज्य तमिळनाडू राज्यामध्ये टोटल चौदा रामसर साईट्स आहेत दोन नंबरला आहे उत्तर प्रदेश राज्य एकूण दहा रामसर साईट्स आहेत तीन नंबरला आहे ओडिसा राज्य एकूण सहा रामसर साइट्स आहेत चार नंबरला आहे पंजाब राज्य एकूण सहा रामसर साइट्स आहेत आणि पाच नंबरला आहे जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश एकूण पाच रामसर साइट्स स्थित आहेत जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशामध्ये जे काही आपलं ऍप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये तीनशे पासष्ट रुपयाचा जो काही चालू घडामोडी फॉर ऑल एक्झाम हा कोर्स या ठिकाणी लॉन्च करण्यात आला होता त्या कोर्सची आज या ठिकाणी लास्ट डेट आहे उद्यापासून या कोर्स या ठिकाणी बिलकुल प्रमोशन केलं जाणार नाहीये या ठिकाणी शेवट तारीख आहे आजची जेवढेही विद्यार्थ्यांना शक्य आहे ज्या विद्यार्थ्यांना पॉसिबल आहे त्यांनीच हा कोर्स नक्की परचेस करावा तीनशे आहे फ्लॅट सेवन्टी सेवन हा कुपन कोड तुम्हाला यूज करायचा आहे फ्लॅट सेवन्टी सेवन सत्याहत्तर रुपये तुमची लगेच वजा होतील आणि किंमत येईल दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये आज या ठिकाणी बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस लास्ट दिवस आहे संध्याकाळी बारा वाजेपर्यंत हा तुम्ही कोर्स परचेस करू शकता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा क्षेत्रफळाच्या दृष्टीनुसार भारतातील सर्वात मोठे रामसर साईट्स कोणते आहे तर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुंदरबन कुठे आलं हे वेस्ट बेंगॉल पश्चिम बंगाल राज्यामध्ये स्थित आहे आणि याचं क्षेत्र किती आहे तर चार लाख तेवीस हजार हेक्टर एवढं त्याचं क्षेत्र आहे जे की पश्चिम बंगाल राज्यामध्ये स्थित आहे सुंदरबन असं त्याचं नाव आहे जे क्षेत्रफळाच्या नुसार भारतातील सर्वात मोठे रामसर साईट आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात लहान रामसर साईट कोणतं आहे तर सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रेणुका वेटलँड्स कोठे आहे तर हिमाचल प्रदेश या ठिकाणी आणि याचं क्षेत्र किती आहे तर वीस हेक्टर बरोबर वीस हेक्टरमध्येच हे या ठिकाणी पसरलेलं आहे एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारतामध्ये रामसर अधिवेशन कोणत्या वर्षी लागू झालेलं ला आहे तर पर्याय क्रमांक बी एकोणीसशे ब्याऐंशीला ला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये रामसर अधिवेशन लागू झालेलं ला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा जगातील सर्वाधिक वेटलँड साईट्स किंवा रामसर साइटची संख्या कोणत्या देशामध्ये आहे तर पर्याय क्रमांक ए युके ब्रिटन युनायटेड किंगडम ही जगातील सर्वाधिक वेटलँड साइट्स आहेत किंवा रामसर स्थळांची या ठिकाणी संख्या सर्वाधिक आहे किती आहे तर टोटल एकशे आता या ठिकाणी कन्फ्युजन होऊ देऊ नका मध्ये टोटल रामसर साइट्स किती आहेत तर एकशे पंचाहत्तर भारतामध्ये किती आहेत तर पंच्याहत्तर बरोबर याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा खालीलपैकी जगातील सर्वात मोठी पानथळ जागा कोणती आहे तर पर्याय क्रमांक डी पंतनल वेटलँड नावाची जागा आहे ती जगातील सर्वात मोठी पाणथळ जागा आहे पहा या ठिकाणी जगातील सर्वात मोठी पाणथळाबद्दल बोलण्यात आलं आणि त्याचं क्षेत्रफळ किती आहे एक लाख पंच्याण्णव हजार स्क्वेअर किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे आणि दक्षिण अमेरिका या देशामध्ये हे स्थित आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा काळजीपूर्वक का मी काय सांगतो ते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि या प्रश्नाच्या नंतर आपण प्रत्येक राज्यामध्ये किती रामसर स्थळे आहेत हे प्रत्येक राज्याबद्दल आपण आपण माहिती घेणार आहोत तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती रामसर स्थळे आहेत दोन चार तीन की पाच याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आता प्रत्येक राज्यामध्ये किती किती रामसर स्थळे आहेत त्यांची संख्या किती आहे हे आपण व्यवस्थितपणे पाहू आणि प्रामाणिकपणे वहीमध्ये लगेच लिहून घ्या आ, या ठिकाणी या स्लाइडवरती जेवढेही मी राज्य दाखवले आहेत या सर्व राज्यांमध्ये फक्त एक रामसर स्थळे आहेत म्हणजे जेवढेही राज्य आहेत या सर्व राज्यामध्ये फक्त एक रामसर स्थळे आहेत आता एक एक राज्य आणि ते जे काही रामसर स्थळ आहे त्याच्यावरती नजर टाकूया आंध्र प्रदेशमध्ये एकच रामसर स्थळ आहे ज्याचं नाव आहे कोल्हेरू तलाव आसाममध्ये आहे बिहार बिहारमध्ये आहे कंवर तलाव गोव्यामध्ये आहे नंदा तलाव कर्नाटकमध्ये आहे रंगनाथिट्टू पक्षी अभयारण्य मणिपूरमध्ये आहे लोकटक तलाव मिझोरममध्ये आहे पाला पानथळ त्रिपुरामध्ये आहे रुद्रसागर तलाव आणि उत्तराखंडमध्ये आहे आसन बॅरेज पाहूया पुढची स्लाइड आता हे राज्य आहे राजस्थान राज्य राजस्थानमध्ये एकूण दोन रामसर साईड्स आहेत कोणकोणतं पहिला आहे केवलदेव राष्ट्रीय उद्यान आणि दुसरं आहे सांभर तलाव त्यानंतर हरियाणा राज्य लिहून घ्या हरियाणामध्ये दोन रामसर स्थळे आहेत पहिलं आहे सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान आणि दुसरं आहे भिंडावास वन्यजीव अभयारण्य पाहूया पुढची स्लाइड या ठिकाणी तीन राज्य आहेत कोणकोणते हिमाचल प्रदेश महाराष्ट्र आणि केरळ या तीनही राज्यामध्ये तीन तीन तीन, तीन असे रामसर स्थळे आहेत सुरुवातीला पाहूया आपण हिमाचल प्रदेशबद्दल हिमाचल प्रदेशमध्ये पहिलं रामसर स्थळ आहे चंद नावाचं दुसरं आहे पोंग डॅम तलाव नावाचं आणि तिसरं आहे रेणुका तलाव नावाचं महाराष्ट्रामध्ये तीन रामसर आहेत पहिलं आहे लोणार सरोवर आहे नांदूर मधमेश्वर आणि तिसरं आहे ठाणे खाडी मला कमेंट करून सांगा हे जे काय लोणार सरोवर आहे ते कोणत्या डिस्ट्रिक्ट येतं ते कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं आपल्या महाराष्ट्रातील एवढंच मला कमेंट करून सांगायचं आहे पाहूया पुढचं राज्य केरळ राज्य केरळमध्ये सुद्धा तीन रामसर स्थळ आहेत पहिला आहे अष्टमोडी वेटलँड दुसरा आहे सस्तम कोट्टा तलाव आणि तिसरा आहे वेंबनाड कोल वेटलँड पाहूया पुढची स्लाइड या ठिकाणी दोन राज्य आहेत या दोनही राज्यामध्ये चार चार असे रामसर स्थळे आहेत पहिल्यांदा पाहूया आपण गुजरात राज्य गुजरात राज्यामध्ये पहिलं रामसर स्थळ आहे खिजाडिया दुसरं आहे नाल सरोवर तिसरं आहे ठोल तलाव आणि चौथा आहे वादवना पाणथळ अशा प्रकारे मध्य प्रदेशमध्ये पाहूया मध्य प्रदेशमध्ये सुद्धा चार रामस्थळ स्थळे आहे पहिला आहे भोज पानथळ दुसरा आहे सख्या सागर तिसरा आहे सिरपूर तलाव आणि चौथा आहे यशवंत सागर पाहूया पुढची स्लाइड या ठिकाणी जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाबद्दल बोलण्यात आलं जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशामध्ये एकूण पाच रामस्थळ स्थळे आहेत कोणकोणते तर पहिला आहे होकरसर पानथळ दुसरा आहे हायगम वेटलँड कन्झर्वेशन रिझर्व तिसरा आहे शालबुग वेटलँड कन्झर्वेशन रिझर्व चौथा आहे सुरनीसर मनसार तलाव आणि पाचवा आहे वुलर लेक किंवा वुलर तलाव पुढचं केंद्रशासित प्रदेश पाहूया लद्दाख मध्ये दोन रामसर स्थळे आहेत पहिला आहे सोकार आणि दुसरा आहे सोमोमिरी तलाव त्याच्यानंतर पश्चिम बंगाल राज्य पश्चिम बंगालमध्ये दोन रामसर स्थळे आहेत पहिला आहे पूर्व कोलकाता वेटलँड आणि दुसरं आहे सुंदरबन वेटलँड वेटलँड या शब्दाचा अर्थ होतो पानथळ पाहूया पुढची स्लाइड या ठिकाणी दोन राज्य आहेत एक आहे ओडिसा राज्य आणि एक आहे पंजाब राज्य आणि दोन्ही राज्यामध्ये सहा सहा अशा प्रकारे एकूण बारा रामसर स्थळे आहेत या ठिकाणी सुरुवातीला आपण ओडिसाबद्दल पाहूया ओडिसामध्ये एक नंबरचं रामसर स्थळ आहे अनुसुपा सरोवर दोन नंबरचं आहे भितरकनिका खारपुटी तीन नंबरचं आहे चिलिका तलाव चार नंबरचा आहे हिराकूड जलाशय पाच नंबरचा आहे कोसिया घाट सहा नंबरचा आहे तांपारा तलाव अशा प्रकारे पंजाबमधील पाहूया पंजाबमधील पहिलं रामसर स्थळ आहे बियास संरक्षण राखीव दुसरं आहे हरिके पानथळ तिसरा आहे कांजली पानथळ चौथा आहे केशवपूर मियानी कम्युनिटी रिझर्व पाचवा आहे नांगल वन्यजीव अभयारण्य आणि सहावं आहे रोपर पाणथळ पाहूया पुढची स्लाइड जे की सर्वात 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 महत्वाचे आहे तमिळनाडू राज्य आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं सर्वाधिक रामसर स्थळे कुठे आहेत तर तमिळनाडूमध्ये एकूण चौदा आहेत हे एक नंबरला राज्य आहे आणि दोन नंबरला आहे यू पी उत्तर प्रदेश टोटल दहा रामसर स्थळे आहेत दोन्ही राज्यातील रामसर स्थळे आपण एकामागे एक पाहणार आहोत सुरुवातीला पाहूया तमिळनाडूमधील चौदा रामसर स्थळे पहिलं आहे चित्रांगुडी पक्षी अभयारण्य दुसरं आहे मन्नार मरीन रिझर्व्हच्या आखात तिसरं आहे कांजीरकुरम पक्षी अभयारण्य चौथं आहे करीकिली पक्षी अभयारण्य पाचवं आहे कुंथनकुलम पक्षी अभयारण्य सहावा आहे पल्लीकरनाई मार्श मार्च फॉरेस्ट सातवा आहे पिचावरण मॅग्रोव्ह आठवा आहे पॉईंट कॅलिमेरे वाईल्ड लाईफ नववा आहे सनमाराम बिरदापूर कॉम्प्लेक्स दहावा आहे सनमाराम वाईल्ड लाईफ आणि यू कॉम्प्लेक्स अकरावा आहे वडावूर पक्षी अभयारण्य बारावं आहे वेदांतंगल पक्षी अभयारण्य तेरावं आहे वेल्लोडे पक्षी अभयारण्य आणि चौदा आहे वेबन्नूर वेटलँड कॉम्प्लेक्स काळजीपूरक व्यवस्थितपणे मन लावून ऐकत चला पाहूया पुढची स्लाइड उत्तर प्रदेश राज्य आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं तमिळनाडूमध्ये सर्वाधिक रामसर साईट्स आहेत किती आहेत चौदा आहेत आणि मध्ये दोन नंबरचं राज्य आहे रामसर साईट्सच्या बाबतीमध्ये एकूण दहा रामसर साईट्स आहेत किती दहा तर एक, एक वरती नजर टाकूया पहिलं लिहून घ्या बखिरा अभयारण्य दुसरं आहे हैदरपूर पाणथळ तिसरं आहे नवाबगंज पक्षी अभयारण्य चौथा आहे पार्वती अर्गा पक्षी अभयारण्य पाचवा आहे सामन पक्षी अभयारण्य सहावा आहे समसपूर पक्षी अभयारण्य सातवा आहे सँडी पक्षी अभयारण्य आठवा आहे सरसाई नवर झील नववा आहे सूर सरोवर आणि दहावा आहे अप्पर गंगा रिवर क्लिअर तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं जो काय आपला प्यारा भारत देश आहे आपल्या भारतामध्ये एकूण पंचाहत्तर रामसर साईट्स स्थित आहेत आणि हे रामसर साईट्स कोणकोणत्या राज्यामध्ये बिलॉंग करतात कोणकोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत याच्यावरती आपण सर्व प्रश्न पाहिलेले आहेत याच्या बाहेर प्रश्न तुम्हाला पडला जाणार नाही किंवा विचारला जाणार नाही क्लिअर तर व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रींना हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा मी शेवटी परत एकदा म्हणेल नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद